नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इतिहास आणि राज्यशास्त्र या पाठाच्या अंतर्गत आज आपण पाठ सातवा खेळ आणि इतिहास या संदर्भात जाणून घेणार आहोत। खेळ म्हटलं म्हणजे लहान मोठ्या सगळ्यांना अगदी त्याचं कौतुक, कारण खेळामुळे व्यक्तीचा मुलांचा सर्वांगीण विकास होतो आणि त्यामुळेच की काय आपल्या ह्या इतिहासाच्या पाठ्यक्रमामध्ये खेळ आणि त्यांचा इतिहास या संदर्भातला एक पाठ घेण्यात आलेला आहे। ह्या पाठात आपल्याला नेमकं काय अभ्यासायचं आहे, तर खेळ कशाला म्हणतात, आपल्या जीवनामध्ये खेळाचं महत्त्व तरी काय आहे, खेळ कोणकोणत्या प्रकारची खेळले जातात त्यांचे प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत, खेळांचं आंतरराष्ट्रीयकरण कसं झालेलं आहे, म्हणजे एखादा खेळ हा फक्त एखाद्या भागापुरता मर्यादित राहिला आहे का, की आज तो खेळ जगभर पसरलेला आहे याच्या संदर्भात आपल्याला जाणून घ्यायचं आहे। खेळाचं साहित्य आपल्याला समजून घ्यायचं आहे। खेळणी आणि त्यांचा इतिहास आपल्याला जाणून घ्यायचा आहे। महाराष्ट्रामध्ये ठकी नावाचा एक लाकडी बाहुलीचा खेळ असतो, त्याच्या संदर्भात आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि या खेळाशी संबंधित साहित्य प्रकाशित केलं जातं आहे का, किंवा खेळाशी संबंधित काही नाटकं असतील, चित्रपटं असतील, ही आलेली आहेत का, आणि सगळ्यात शेवटी आपले पालक आपल्याला कायम सांगतात की खेळ खेळून काय होणार। मग अशांसाठी आपल्याजवळ एक मुद्दा शेवटचा आहे की या खेळामध्ये आपल्याला अनेक व्यावसायिक संधी चालून येत असतात। ही सर्व मुद्दे आपल्याला खेळ आणि इतिहास या पाठामध्ये शिकायचे आहे। मग तत्पूर्वी आपण जाणून घेऊया की खेळ म्हणजे काय, की अशी गोष्ट ज्याद्वारे आपलं मनोरंजनही होतं, ज्याद्वारे आपली शारीरिक कसरतही होते, बौद्धिक मानसिक स्वरूपाचा विकासही होतो, त्या साधनाला आपण काय म्हणूया, खेळ असं म्हणूया। तुम्ही म्हणत असाल, सर खेळांचा इतिहास हा काही आत्ता आलेला आहे का, खेळ हे काही 21व्या शतकातच खेळायला लागलेत का? नाही, जगातल्या ज्या पण प्राचीन संस्कृती आहेत, मग ती हडप्पा संस्कृती असो, ग्रीक संस्कृती असो, रोमन संस्कृती असो, चीनची संस्कृती असो, इजिप्तची संस्कृती असो, या सर्व संस्कृत्यांमध्ये मनोरंजनासाठी, शारीरिक व्यायामासाठी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळले जात होते। आणि मग ह्या खेळांबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे। मग आपल्या मनात प्रश्न येतो की एक व्यक्ती म्हणून, एक विद्यार्थी म्हणून, एक मनुष्य म्हणून आपल्या जीवनामध्ये खेळाचं महत्त्व तरी काय। मगाशीच मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो की खेळामुळे आपली चिंता, आपली व्यथा, दुःख हे दूर होत असतं, खेळामुळे मनोरंजन होतं, खेळामुळे बौद्धिक आणि मानसिक परिपक्वता आपल्यामध्ये येत असते, आपले शारीरिक श्रम खेळामुळे होत असतात आणि त्यामुळे ताणतणावाचा प्रसंगावेळी
खेळाच्या माध्यमातून आपल्याला त्या परिस्थितीमधून बाहेर निघावं लागतं. ह्या गोष्टींबरोबर आपलं शरीर जर आपल्याला बळकट बनवायचं असेल, सुदृढ बनवायचं असेल, तर आपल्याला खेळ खेळलेच पाहिजे. मग कोणताही खेळ असो हा आपल्या सर्वांगीण विकासासाठी असतो हे आपण समजून घेतलं पाहिजे. खेळामुळे नेतृत्व गुण विकसित होतात, खेळामुळे चिकाटी वाढते, खेळामुळे संयम निर्माण होतो, खेळामुळे मनोधैर्य वाढतं, खेळामुळे शक्ती वाढते. ह्या अशा जर सर्व चांगल्या गोष्टी खेळामुळे होत असतील तर आपण आपल्या जीवनामध्ये खेळ खेळले पाहिजेत. म्हणून आपल्या जीवनामध्ये त्यांचं काय आहे महत्त्व आहे. मग तुमच्या मनात प्रश्न येत असेल की ह्या खेळांचे प्रकार कोणकोणते आहेत, तर मित्रांनो खेळ दोन प्रकारचे आहेत. पहिला जो खेळ प्रकार आहे तो आहे बैठे खेळ, आणि दुसरा जो आहे तो आहे मैदानी खेळ. म्हणजे घरातल्या घरात बसून कुटुंबासमवेत आपल्या मित्रमैत्रिणींच्या समवेत आपण जे खेळ खेळतो, म्हणजेच जे खेळ आपण बसून खेळतो, कुटुंबाच्या समवेत खेळू शकतो, अशा खेळांना आपण बैठे खेळ असं म्हणतो, म्हणजेच इनडोअर गेम्स. आणि मैदानी खेळ म्हणजे काय, की ज्यासाठी एखादं विस्तृत किंवा छोटंसं असं मैदान लागतं. म्हणजे जी खेळ बाहेर जाऊन आपण मैदानावर जाऊन खेळत असतो अशा खेळांना आपण काय म्हटलेलं आहे, मैदानी खेळ असं म्हटलेलं आहे. मग आता तुमच्या मनात प्रश्न उपस्थित झाला असेल की बैठे खेळ कोणकोणते आहेत, जरा विचार करून बघा. घरातल्या घरात बसून आपण ते खेळ खेळू शकतो, एका जागेवर बसून ते खेळ खेळू शकतो, म्हणजेच बुद्धिबळ असेल, कॅरम असेल, पत्ते असेल, चौपट असेल, सापसिडी असेल, सध्याच्या युगात मोबाईल असेल की ज्याद्वारे तुम्ही तासनतास एका जागेवर फेविकॉल लावल्यासारखे चिपकून बसलेले असतात, असे विविध प्रकारचे खेळ की जे आपण बैठे खेळाच्या अंतर्गत समाविष्ट करू शकतो. याच्यात काही मुलींचे पण खेळ आहेत बरं. बाहुला बाहुलीची लग्न लहानपणी मुलांबरोबर, म्हणजे मुलींबरोबर मुलंसुद्धा हा खेळ खेळायची, त्याच्याबरोबर भातुकलीचा खेळ असायचा, हा खेळ पण त्याचसारखा एक. तर ही सगळी काय झाली मित्रांनो, बैठे खेळाची. मग आता यात मैदानी खेळ कोणकोणते आहेत, तर जे बाहेर जाऊन खेळायचे असतात, खुल्या वातावरणामध्ये खेळायचे असतात, मोकळ्या जागेमध्ये खेळायचे असतात, ती खेळ आहेत मैदानी. मग मित्रांनो मैदानी खेळामध्ये तुम्ही पुन्हा काही देशी मैदानी खेळ आहेत तर काही विदेशी मैदानी खेळ आहेत. म्हणजे पुन्हा यात काही जे भारताच्या मातीमध्ये खेळले गेलेले आहेत म्हणून त्यांना आपण देशी खेळ म्हणूया, आणि काही आपण बाहेरच्या देशांमधून आलेली खेळ खेळतो आहेत म्हणून त्यांना आपण विदेशी खेळ म्हणूयात. मग या देशी खेळांमध्ये कोणकोणत्या प्रकारची खेळ खेळले जातात, तर याच्यात लंगडी असेल, कबड्डी असेल, आट्यापाट्या असतील, खो खो असतील, लगोरी असेल, विट्टीदांडू असेल, भिंगऱ्या असतील, भोवरे असतील, फुगडी असेल, झिम्मा असेल, यांसारखे खेळ, लंगडीसारखा खेळ, हे सगळे देशी मैदानी खेळाचे प्रकार आहेत. मग विदेशी मैदानी खेळ कोणकोणते असतील मित्रांनो, तर ह्या विदेशी खेळांमध्ये बॅडमिंटन नावाचा खेळ आहे, टेबल टेनिस नावाचा खेळ आहे, लॉन्ग टेनिस नावाचा खेळ आहे, हॉकी असेल, क्रिकेट असेल, फुटबॉल असेल, गोल्फ असेल, पोलो असेल, यांच्यासारखी खेळ ही काय आहेत, विदेशी मैदानी खेळांमध्ये यांचा समावेश होत असतो. बरोबर.
मग ह्या सगळ्या गोष्टी आपण खेळत आलेलो आहेत. हे सगळे खेळ आपण आपल्या लहानपणापासून खेळत आलेलो असतो. आता काही खेळ जी आहेत ती मैदानावर खेळले जातात. ह्या खेळांच्या बाबतीत आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासूया. तोपर्यंत थांबूया.